व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरात्री आले नवरात्रीचे कलर आणि त्याच्यावरचे ब्लाऊज म्हणजे साड्यावरचे ब्लाऊज कसे कॉम्बिनेशन करू शकतो आणि किती सुंदर दिसते ते पाहूया हा आहे पहिल्या दिवसाचा पिवळा कलर आणि ब्राह्मणी आहे आणि त्याच्यावरती मी व्यवस्थित असा महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे ब्लाऊजसुद्धा पॅचवरकचा आहे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती मी स्टॉल पण घेतलेला आहे तर शल्या ज्याला नऊवारीच्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि शल्ले असलं की एक कॉम्बिनेशन खूप छान दिसते पिवळ्या कलरमध्येच आहे आणि पैठणी ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये आणि शाही मस्तानी साडी आहे खूप सुंदर गेटअप येतो बॉर्डर जी पिंक आहे आणि जो ब्लाऊज आहे जो पैठणीचा मी खास डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये हा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो पैठणीचा ब्लाऊज कुठल्याही साडीवरती चालतो तुम्ही फोटोत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पैठणीचे बरेच वेगवेगळे प्रकार केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी कलर आहे ग्रीन आणि ही आहे मधली अशाही मस्तानी डार्क ग्रीन अशी ही साडी बघा तुम्ही साडीचा लूक किती छान दिसतो आहे ह्याच्यावरती रेड कलर आहे बॉर्डर आणि छोटासा बॉर्डर आहे आणि ह्यालाही लेसचं काम केलेलं आहे ब्लाऊजला आणि लटकन केलेले सिंपलच आहे पण ह्याच्यामध्ये पदर बघा आणि इतका सुंदर ह्याचा गेटअप येतो ग्रीन कलर कधीही कुठल्याही ह्याला कार्यक्रमाला ग्रीन कलरचं महत्त्व असतं आणि ते खूप छान दिसतंय कॉम्बिनेशन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि शाई मस्तानी डबल काष्टा आणि इतकं सुंदर ह्याचा लुक येतो आहे तर ह्या अशा जेव्हा साड्या आपण घेतो नऊवारीमध्ये शिवून तेव्हा ब्लाऊज हा साधा सिंपल काटाचा थोडासा डिझाईन असला तरी तो खूप उठून दिसतो त्यानंतर आहे हा एक ग्रीन कलर आहे हा सावरीमधला ह्याच्यावरचा सा ब्लाऊज आहे तो ब्रॉकेटचा आणि लेसचं डिझाईन आहे हा खास आहे ही साडी कारण आपणाला नेहमी नऊवारीच घ्यावं असं असतं तर नाही तर सावरीमध्ये सुद्धा ही नऊवारी बसते पण ही काष्टा महाराष्ट्रीयन लोक का आहे हे बघा मी डोक्यावर पदर घेतला इतका सुंदर तो दिसते साडीचा सा गेटअप तर खूप जणांची इच्छा होती की तुम्ही नऊवारीचे कलर कॉम्बिनेशन ब्लाउजचे थोडेसे दाखवा तर आत्ता हा पहिला व्हिडिओ मी करत आहे खास नवरात्रीसाठी आणि नववाऱ्या साड्यांचा तर सावरीमधलंसुद्धा तुम्ही शिवू शकता आणि असं मस्तपैकी ह्याचा लुक येतो आणि गुलाबी ब्रॅकेटवाला त्याला मॅचिंग असा हा ब्लाऊज आहे त्यामुळं खूप सुंदर गेटअप दिसतो तर तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही गडवालमध्ये आहे ह्याचा सविस्तर व्हिडिओ केला आणि तिसरा दिवस आहे ग्रे कलर आणि इरकल साडी आहे आणि प्लेन ब्लाउज आहे आणि सिल्वर ज्वेलरी ते सुद्धा गेटअप खूप सुंदर येतो चौथा दिवस आहे तो ऑरेंज आणि ह्याला घे आहे बॉटल ग्रीन कलर असा पदर आहे खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज ह्याचा राव असा व्ही गळा आणि त्याला बटन केले आहेत ऑरेंज कलरचे आणि पप स्लीव्ह आहेत त्यामुळे बघा किती सुंदर आहे ऑरेंज कलर गडवाल कॉटन सिल्क आहे हा आणि खूप सुंदर ह्याचा लूक येतो आहे ह्याचे सविस्तर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले ते, के ते तुम्ही पाहू शकता आणि ब्लाऊजमुळे ह्या साडीचा सा लूक कितका सुंदर दिसतो सिंपल पप स्लीव आहे काट वापरले आणि बटन लावले त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये वी गळा ठेवला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच हा जास्त डिझाईन केलेला नाही आहे आणि हे प्रिन्स कट आहे तर सिंपल असं मेकअप केलेले दोन फुलं लावलेत रेडीमेड आहेत ते म्हणजे तुम्ही साध्या सिंपलमध्ये पण लुक किती छान असं करू शकता तर हे ऑरेंज आहेत हे बघा किती मस्त दिसतो हा कलरसुद्धा त्यानंतर आहे व्हाईट आणि गोल्डन बॉर्डर आणि त्याच्यावरती मेकअप खूप सिंपल केलेलं आहे ह्याच्यावरती आणि हा जो ब्लाऊज हाही पैठणीचाच लुक आहे नऊवारीच्या साडीचा जो काट आहे तो काढून वापरलेला आहे आणि आधीचा जो पाहिला आहे तो पैठणी प्रॉपर कपडा आहे तो आणि त्याचा तो लूक केलेला आहे आणि हे काटाचं केलेलं आहे आणि मधलं जो आहे ब्लाऊजचा असा मॅचिंग असा क कपडा घेऊन त्याला परफेक्ट असं डिझाईन केलेला आहे सिंपल साधं व्हाईट जे केरळी साडी आहे तो लुक आहे इतका सुंदर दिसतो आहे पाहिल्यानंतर आणि तुम्ही कधीही त्याच्यावरती प्लेन ब्लाउजेस जास्त पाहिलेत किंवा ब्रॉकेटवाले पाहिले पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं पैठणीचा लूक इतका सुंदर दिसतो आहे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असे कॉम्बिनेशन असतात की खूप छान दिसतात कुठलं कॉम्बिनेशन करायचं ते तुम्ही पाहू शकता मी हे गेल्या वर्षी केलेले आहेत आणि आधीमध्ये जे नऊवारी आहेत त्याचे आहेत आणि त्यानंतर कलर आहे सहावा दिवस आणि रेड कलर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता रेड कलरची साडी पर्पल बॉर्डर आहे ह्याच्यावरती सिम्पल असा मी काट वापरलेला आहे ब्लाऊजला शॉर्ट हाट ठेवलेत आणि राऊंड गाळा ठेवलेला आहे खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे ब्लाऊजेस आणि साड्या दाखवण्याचा सा प्रयत्न करते डबल काष्टा आहे आणि शाही मस्तानी आहे शाही मस्तानी जास्त शिवण्यात येतात त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शाही मस्तानी साड्या जास्त दिसतील लुक बघा किती छान दिसतो आहे पर्पल आणि रेड कलर असल्यामुळे त्याच्यात जे काही डिझाईन आहे ते इतकं उठून दिसतं त्यामुळं खूप सुंदर दिसतोय त्याच्यानंतर सातव्या दिवशी आहे निळा कलर आणि ह्याच्यामध्ये बॉर्डर आहे ती रेड मोरून आहे आणि ह्याच्यावरती मी ब्रॉकेटवाला मोरून ब्लाऊज हे केलेले ह्या साडीत थोडासा वेगळा कॉम्बिनेशन दिसतो आहे पण हा ह्याच्यामध्ये हा खूप परफेक्ट जातो व्हिडिओमध्ये थोडासा लुक वेगळा आला आहे आणि हाही शाही मस्तानीचा आहे नऊवारी एका साईडला काठ मोठे आहेत एका का साईडला काठ छोटे तुम्ही ही घातलं तरी खूप लुक छान दिसतो आहे पण एकदम पण खूप जास्त असं ब्रॉकेट असेल खूपच असं ब्लाउजला डिझाईन असेल तर साडीचा सा लुक कमी होतो त्यामुळे त्याच्यातच गोल्डन असलेल्या अशा साड्या तुम्ही त्याच्यामध्ये वेअर करू शकता त्यानंतर आठवा दिवस आहे गुलाबी कलर आणि ही साडी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती ह्या साडीला अप्रतिम अशी मागणी आहे जे मी पहिल्यांदा डिझाईन केलं होतं हाऊस किनसाठी आणि ग्रीन बॉर्डर आहे त्याला बॅकसाइडला स्क्वेअरमध्ये पतंग गळा बोलतात तो गळा आहे इतका लुक छान दिसतोय ह्या साडीला आत्तासुद्धा खूप ऑर्डर आहेत आणि नवरात्रीमध्ये पण मला ह्या साड्यांचे ऑर्डर सांगितलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवत आहे ही साडी आणि क वेलवेट ब्लाऊज आहे काट वापरलेलं आहे खूप सुंदर दिसतं आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवरती ऑपोजिटमध्ये वापरू शकता खूप लुक सुंदर येतो आणि गुलाबी आहे गुलाबी साड्यामध्ये भरपूर असे नववाऱ्या मी शिवलेत ज्यात वेलवेटला जास्त सगळ्यात मागणी आहे तर हा बघा कसा दिसतो आहे आणि त्यात हिरवा चुडा तुम्ही दागदागिने कसे त्याच्यावरती लुक करताना त्यात ते तुम्ही तितक्या उठून दिसता जसं तुम्हाला च सिंपल छान वाटतं तसं करायचं हे माझ्या मैत्रिणीसाठी मा शिवलेलं आहे लातूरला गेल्यानंतर तर तिची ही पिंकच आहे साडी ह्यात थोडीशी रेड दिसते आणि हिरवा ब ब्लाऊज आहे आणि मी सांगितलंय तसंच तो पॅटर्न आहे प्रिन्स कट आहे पण ह्याच्यावरती तिने शॉल हे केलेलं आहे ग्रीन कलरचा बघा इतका सुंदर लुक येतो त्याच्यामुळे म्हणजे तो कलर असेल ना श शॉलचा किंवा लग्नामध्ये तो आपण वापरतो ना तो खूप सुंदर दिसतो हा आहे पिंक आणि सगळ्यात शेवटी आहे तो आहे पर्पल कलर आणि हे बघा त्याच्यात ते ग्रीन बॉर्डर आहे आम्ही पप स्लीव केले आणि मागे सेपमध्ये असा गळा ठेवला आहे त्याला बटन केले प्रिन्स कट आहे बॅक हुक आहे तर नवरात्रीसाठी तुम्ही भरपूर असे वेगवेगळे लुक करू शकता ज्यात मी सगळे तुम्हाला ब्लाउजेस आणि साड्या नऊवारी हे सगळे दाखवले ब्राह्मणी आहे काष्टा आहे मस्तानी आहे तर खूप सुंदर ह्याचा असा गेटअप येतो तुम्हाला ह्यापैकी कुठल्याही साड्या किंवा ब्लाउजेस डिझाईन करून हवे असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क करू शकता जो नंबर तुम्हाला दिसते स्टिचिंग सुरेखा तो मला घरपोच ह्या साड्या भेटतील खूप सुंदर असे ह्या साड्यांचं लूक येते तर नवरात्रीचे नऊ कलर त्याच्यावरती ब्लाऊज हे सगळे मी जितके डिटेल सांगायचे सांगितले परत ब्लाऊजचे वन पीसचे असे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटतील व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला? ला? कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये